जिथे तिथे जळीच तळी काष्टी बसणी बाप्पांचा जयघोष जो आहे तो होताना दिसतो. दुसरीकडे न्यूज 18 लोकमतचा बाप्पा देखील 10 दिवस या ठिकाणी स्थापित झालेला होता आणि त्याची आरती जी आहे ती आता केली जाते. मुख्यमंत्र्यांचे वैद्यकीय कक्षाचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांच्या हातून बाप्पांची आरती जी ती या ठिकाणी पार पडते. लोकमतच्या कार्यालयातली दृश्य आपण बघतोय, दोन्हीकडची दृश्य. बाप्पांना निरोप दिला जातोय आणि आता थेट आपण जातोय पुण्यामध्ये. आमची सहकारी श्वेता आत्ता क्षणाला पुण्यातल्या सगळ्या रंगारंग घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवते. श्वेता, उत्सवाचं माहेरघर पुण्यामध्ये तू आहेस. गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर आहे असा जयघोष जो तो केला जातोय, काय माहोल आहे? अरे विशाल, जगभर प्रसिद्ध आहे आपल्याला माहितीये, त्यामुळे आत्ताच्या क्षणाला सुद्धा अमेरिकेत बसलेला माणूस सुद्धा युट्यूब वरती पुण्यातली विसर्जन मिरवणूक नक्कीच पाहत असणार आहे. आणि म्हणूनच आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा या विसर्जन मिरवणुकीतली क्षणचित्र ही सकाळी 7 वाजल्यापासून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. मी आता अलका चौकामध्ये उभी आहे. अलका चौकामध्ये आता मानाचा तिसरा गुरुजी तालीम हा गणपती पोहोचलेला आहे. थोडासा उशीर झालाय असंच म्हणायला हरकत नाही. मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जित झाला, त्यानंतर दुसरा तांबडी जोगेश्वरी गेला आणि आता अलका चौकामध्ये मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती आला आणि त्याच्या मागे आणखीन मानाचे 2 गणपती बाकी आहेत आणि त्यानंतर तमाम पुण्यातले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती हे विसर्जनासाठी येतील. ढोलताशांचा गजर प्रत्येक गणपती बाप्पाच्या मंडळासोबत, त्या देखाव्यासोबत विसर्जनासाठी प्रत्येक गणपतीसाठी एक खास रथ तयार करण्यात आलेला आहे. आणि विशेष आकर्षण म्हणजे दुपारी चार वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई असेल किंवा बाकीचे जे इतर गणपती जे रात्री 11-12 वाजता निघायचे यापूर्वी, ते आता मागच्या वर्षीपासून दुपारी चार वाजता निघायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या सगळ्या गणपतींच्या पाठोपाठ आता तेही सगळे गणपती जे प्रसिद्ध आहेत पुण्यातले मानाच्या 5 गणपतींच्या व्यतिरिक्त, हे देखील आता हळूहळू अलका चौकामध्ये येतील. मात्र तोपर्यंत रात्र झालेली असेल तरी देखील ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. अजून मानाचे 5 गणपती काही विसर्जित झालेले नाहीत, अजूनही मिरवणूक सुरू आहे. ही मिरवणूक पुण्यातली आज लांबेल असं वाटतंय, कारण मानाचे 5 गणपती साधारण एव्हाना विसर्जन झालेले असतात एक अंदाज असतो, मात्र अजून ही मिरवणूक सुरू आहे. तिसरा गणपती जो आता अलका चौकात आलेला आहे गुरुजी तालीम, फक्त याच गणपती सोबत गुलाल उधळला जातो, हे वैशिष्ट्य आहे, ही ओळख आहे या गणपतीची. आणि बाकी पहिला दुसरा मानाचा गणपती हे पालखीतनं विराजमान होऊन ते विसर्जित झालेले आहेत. तिसऱ्या गणपतीच्या इथेच फक्त गुलाल उधळला जातो, ज्याला पुण्याचा राजा असं ओळखलं जातं. आणि एकीकडे डीजे आहे, पारंपरिक वाद्य, ढोल ताशे पथक सुद्धा आहेत. अशा या सगळ्या रिमिक्स मध्ये मानाचा तिसरा गणपती अलका चौकामध्ये पोहोचलाय. थोड्याच वेळात बिलकुल श्वेता, या रंगारंग घडामोडी उत्सवाबद्दलचा सगळा माहोल तू अशाच पद्धतीने आमच्या बरोबर पोहोचवत राहा, आम्ही तुझ्याकडे पुन्हा एकदा येऊयात. जाऊयात पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या आरतीला. Bye.
त्रयमूर्ती दत्त हा जाणार।